मुलं बसलेली तर मुलं अचानक आमच्याकडे बघायला लागली. माझ्यासोबत एक प्रसंग घडला मग अशी काही नाही केली ती सगळी सेवा बाबांनी काहीतरी करून नाही. ए भागो भागो ए भाई भागो तो हे गाइज गुड मॉर्निंग. तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक 28/3/2023 आजचा 7वा दिवस आहे. खूप एक्साइटमेंट असेल आजही. सेम जेवढे दिवस गेले कालचा पण दिवस गेला. डे 6 होता. खूप चांगल्या प्रकारे गेला. किती पण भुजबिळा रोडला सगळेजण एकत्र आलेले. सगळे एकत्र जमून सगळे पालखी घेतली. सगळ्यांनी निशाण काढलं. रत्नागिरी सगळ्यांनी घेतलं एकत्र. आता सगळेजण निघणार आहे. आता वाजलं आहे 6 वाजता. लगेच निघणार आहे 5 मिनिटात. पालखी आता बघा तुम्ही बघू शकता. सगळ्यांची धावपळ होत आहे. आता जस्ट नाश्ता केला आहे. नाश्त्याला चहा आणि खाली होती ती खाऊन आम्ही जस्ट निघणार आहोत. आता पुढे बघत राहा. माझी आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करा. तुम्हाला तिकडे व्हिडिओ मी लिंक देईन. तिकडे जाऊन बघा. नक्की पहा. कमेंट करा. शेअर करा. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बस ओम साईराम. भेटू पुढे. मित्रांनो आम्ही जसे निघालो आमच्या सकाळचा जो आम्ही म्हणजे रात्रीचा जो आम्ही स्टे केलेला तर तिकडून आम्ही निघालो. आता आम्हाला झाला असेल 1 किलोमीटर आम्ही गाठला. आता तर त्यामध्ये एक म्हणजे सीन घडला. अक्षरशः आम्ही चालत होतो आणि फक्त एक नजर फिरली माझ्या लेफ्ट साईडला तर दिसले काय अक्षरशः बाबांच्या रूपात तिकडे एक भक्त होते. पण भक्त म्हणून बनू नाही शकत असं बोलू शकतो की बाबांचे बाबा चाललेले तिकडे बसलेले आम्हाला दर्शन घडवायला. तुम्ही तुम्हाला खोटं वाटत असेल आम्हाला विचारू शकता. होणार आहे पण बाबाने आजच आम्हाला दर्शन दिलं असं वाटलं आम्हाला सकाळी सकाळी. ते पण जय साईराम. आम्हाला कळालं कसं ते सांगतो तुम्हाला. बाजूने एक कार जात होती तर त्या कारमध्ये दोन मुलं बसलेली तर मुलं अचानक आमच्याकडे बघायला लागली. तर आम्हाला वाटलं ते आम्हाला का बघतायत. मग आम्ही लेफ्ट साईडला बघितलं तर डाव्या साईडला बघितल्यानंतर आम्हाला कळालं तिकडे कोणतरी बसलं आहे. तर बघितल्यानंतर आमची नजर अक्षरशः फिरली की खरीच बाबा बसले आहेत. आम्ही लगेच गेलो तिकडे त्यांचं दर्शन घेतलं. पाया पडलो त्यांच्या ओम साईराम आणि निघालो. त्यांच्यासोबत फोटो काढले. हे फोटो तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो चालता चालता कुठे पोहोचलोय हॉल्टवर. नाश्त्याचा हॉल्ट पाणीला आला आहे. बरोबर 8 वाजले आहेत आणि 8:05 झाले आहेत. आणि आता नाश्त्यात काय असणार ते माहिती नाही. बघू आता पुढे काय आहे. मजा आली मॉर्निंगला. आज बरोबर 6 वाजता निघालेलो पालखी घेऊन. पालखीसोबतच होतो. आत्ता 10-15 मिनटं झाली आता मागे राहिलेलो. बरोबर आत्ता पोचलो आहे. पालखी पण आत्ता जस्ट पोचली. आता आपण रेस्ट करू. नाश्ता काय बघू. चाय पिऊ. चाय तर असणारच. हा हॉल्ट आहे बघा तुम्ही नाश्त्याचा. चाय नाश्ता इकडे ठेवला आहे. तर दिवस 7व्या दिवशी नाश्त्याचा सकाळचा हॉल्ट बरोबर 8:30 वाजता. मस्तपैकी सोय झाली आहे आपली नाश्त्याची. आज आहे सकाळ सकाळी उसळ. माझा दादा आपल्या सगळ्यांना उसळ देत आहे. सगळ्यांना साई भक्तांना ओम श्री साईराम. ओम श्री साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज नाश्ता करून झाला आहे. आता पुढचा प्रवास सुरू केला आहे पुन्हा एकदा. तर गाईज मी व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हाला आवडत आहे की नाही कमेंटद्वारे सांगा मला. की मी व्हिडिओ कशी बनवत आहे काय चुकी झाली असेल ते पण सांगा कमेंटद्वारे. कारण पदयात्रेत चालताना त्रास होतो खूप. तर जसं जमेल तसं शूट करतो आहे. आता निघालो आहे पुढच्या प्रवासासाठी. परत
माझ्यासोबत एक प्रसंग घडला मगाशी व्हॉल्टवर. सीन असं झाला, माझा पंचा मी फोटो व्हिडिओ काढता काढता पंचा कुठे ठेवला तेच मला आठवत नव्हता. नंतर मला कळलं म्हणजे शोधला मी की कुठे आहे कुठे आहे कुठे करून भेटला पंचा. नंतर उसळ घ्यायला गेलो, नाश्त्याला उसळ होती, तो उसळ घ्यायला गेलो. नाश्ता संपला, नाश्ता संपल्यानंतर मला कळलं माझा जो आहे हा टॉवेल तो पावाच्या खाली ठेवलेला. पावाच्या खाली ठेवून विसरला आणि आमच्या शोधात होता हॉल्ट मध्ये चालता चालता. मला माहितीच नाही की माझा हाय कुठे टॉवेल. नंतर ते कळलं. आणि अजून एक गोष्ट, आता आपला दुसरा ब्लॉगर आहे आपल्या मंडळात अक्षय अनुभवने, त्याचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे अक्ष ड्रीम्स. तर तोही शूट ब्लॉग शूट करतो आहे. त्यालाही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे तर होतच राहणार आहे. पण त्याच्यासोबत पण घडलं काय घडलं त्याच्यासोबत काय घडलं त्यासोबत त्या तुला माहिती नाही. तर अक्षय जो आहे आम्ही त्याला भोपळा बोलतो, निक नेम त्याला भोपळा आहे. तर त्याचा जो पंचा आहे तो उसाचा जो टोप आहे त्यासाठी यूज केला. त्याला नंतर सांगितलं आम्ही की त्याचा पंचा पूर्ण खराब झाला. नंतर त्याला सांगितल्यानंतर तो ओढायला लागला, हसायला लागला. नंतर परत तो गेला कुठे पालखीसोबत. तर मित्रांनो ज्यूस वाटप चालू झालं आहे. दीपक दादाने आपल्यासाठी लस्ती बनवली आहे, एकदम मीठा मीठा लस्ती, थंडा थंडा लस्ती. गुलकंद 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 मिक्स आहे उसमें, गुलकंद लस्ती बड़ा खूप भारी झाला. दीपक दा खूप छान, आता सगळ्यांना चांगला ज्यूस बनवून देत राहा प्रत्येक वेळेला. लस्सी बनवण्यासाठी काय काय केलं तू दादा, केवढी मेहनत घेतली? काही नाही केलं, ती सगळी सेवा बाबांनी काहीतरी करून. नाही मी बनवलं कसं ते सांग ना. बनवलं म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही दही टाकलं, गुलकंद टाकलं, प्रोटीन टाकलं आणि बनवलं. काय बोलतो प्रोटीन काजू बदाम पिस्ता सगळं टाकलं. अरे वा 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 एक नंबर. वा वा मला पियाल्यानंतर काय वाटलं ते सांगा. बाकी आम्ही काय बोलतो आम्हाला काय, आम्हाला एक नंबर वाटलं, छान वाटलं, छान वाटलं. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. एवढ्या 33 degrees उन्हामध्ये लस्सी पिण्याची मजाच खूप वेगळी आहे. आपल्या दीपक दादाने लस्सी बनवली, खूप छान बनवली आहे लस्सी, मस्त स्वीट आहे. त्यामध्ये त्याने प्रोटीन म्हणून बदाम पिस्ता हे सगळंही टाकलं आहे आणि प्लस त्यामध्ये गुलकंदही टाकलं आहे टेस्टसाठी. खूप छान लागतं आहे गुलकंद लस्सी बोलू शकतो आपण. असंच तो प्रत्येक भक्ताला सेवा म्हणून सगळ्यांना ज्यूस देत राहतो. पुढे प्रवास जो आहे तो असाच सुरू राहतो आणि सुरू राहील. ओम साईराम, भेटू पुढे. तर आमचा लास्ट वर्षी हा आमचा नाश्त्याचा हॉल्ट होता. इथे आम्ही पोहे खाल्लेले, पोहे आणि काहीतरी होतं आठवत नाही आता, पोहे होते एवढं आठवत आहे. तर आमचा दुपारचा हॉल्ट आहे आता, फ्रंट साईडला तर दाखवतो तुम्हाला. हा बघा टेंट वगैरे सगळं ऑलमोस्ट रेडी आहे, जेवणाची तयारी सुरू आहे इकडे ह्या साईडला इकडे. आणि हा सगळेजण जे पण आता स्टार्टिंगला पुढे होते सगळेजण, आता जे पण साई भक्त आहेत ते सगळं रेडी होत आहेत. आता फ्रेश होऊन सगळे आता आराम करतील जेवण. हे बघा हे आत्ता आत्ता आलेत आणि आज दिवस द्यायला लागलेत. जेवणाची जशी तयारी झाली तसे ते लोक गर्दी जमावते, तशी ती गर्दी बघा. त्या गर्दीमधला मी पण एक सहभागी आहे आणि हे मंडई पण. हा बघा एक भुक्कड आहे आणि जेवायला काय आहे, जेवायला आहे आम्रखंड रायता आणि हे सगळ्यात फेमस डिश डाळभात आणि एक प्रसिद्ध लोणचं. तर गाईज आता जेवायला बसलं सगळेजण, तुम्ही बघू शकता
आता सगळे जेवणार आणि आता लगेच सगळे आराम करणार. मी आता जर झोपलेलो, झोपूनच उठलो, मनच होत नव्हतं जेवायला, पण आता जेवल्याशिवाय आपल्याला काय एनर्जी येणार नाही चालण्यासाठी. तर पहिला जेवतो नंतर भेटतो. ए भागो भागो, ए बाय भागो, चक्रीवादळ आलं. तो बघ तो बघ तो बघ तर मित्रांनो, होडी आता आम्ही निघालो आहोत सुपरच्या हॉलवरून आणि आता वाजले आहेत. मला माहीत नाही किती वाजले आहेत, मला बघायला लागेल किती वाजले. मी बघितलंच नव्हता, मी गेलो होतो बॅटिंगला. तुम्हाला सांगतो बॅटिंगचा हा काय मिनिंग आहे. आता वाजले आहेत 4:30 आणि 4:30 वाजता पालखी निघाली आहे आमची. तर आमचा हॉल तिकडे संपला आहे. बॅटिंगचा मिनिंग हाच आहे की वॉशरूम, कारण जे पदयात्रेकरू असतात, भक्त असतात, ते डायरेक्टली आपल्या जे आपली जी भाषा आहे तर आपण ते डायरेक्टली बोलू शकत नाही, म्हणून बॅटिंग बॉलिंग याचे वेगवेगळे नावं दिली आहेत आम्ही. प्रत्येक जे पण पदयात्रेकरू आहेत प्रत्येक मंडळामध्ये हे वर्ड यूज करतात. तर त्यासाठीच गेलेलो, परत आलो. बघितलं तर पालखी निघालेली ऑलरेडी. तर आता माझ्यासोबत मोहित आहे. आता आम्ही परत चाललो आहे पाणी वाटायला, म्हणजे सेवा करायला भक्तांची. तो पुढे भेटूया. ओम साईराम. साई भक्तांसाठी इकडचे जे राहणारे लोक आहेत ते कलिंगड वाटत होते सगळ्यांना खाण्यासाठी. हे बघा, तुम्ही बघू शकता सुरेंद्रदा मस्त आवडीने खात आहे आणि त्यांनी बिस्लेटची बॉटल पण दिल्या आहेत. मित्रांनो, आमचा जो इव्हिनिंगचा आरतीचा जो हॉल्ट आहे तो पोहेगावा एक बंगला आहे, तिकडे आम्ही थांबणार आहोत. तिकडं आमचा रात्रीचा नाश्त्याचा हॉल्ट असणार आहे. 2 दिवस बाकी आहे शिर्डीला पोहोचण्यासाठी बाबांच्या दरबारी. मोहित 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 आणि मी आम्ही दोघंही इकडे आता दुबईत आहोत. मंडे आहेत, काय काय पाठीमागे थांबले आहेत, काय कायचं सामान राहिलं आहे, काय काय मागे राहिलं आहेत, काय काही काहींना प्रॉब्लेम आहे पायाला चालण्यासाठी, ते त्या आरामात येत आहेत. त्यासाठी थांबलं ते त्यांना रस्ता दाखवायला, जो रूट आहे ते दाखवायला आम्ही इथे उभा आहोत. ओम साईराम दाखवतो तुम्हाला. आणि आपली पब्लिक जी मागे थांबली. ओम साईराम, ओम साईराम, साईराम भाई. तर मित्रांनो, हा रस्ता एकदम भयानक असा आहे.
म्हणजे आजूबाजूला अजिबात घर नाही ना काही लाइटिंग वगैरे, पण आम्ही चाललो आहे या रस्त्याने कारण मुखी आमच्या फक्त एकच नाम, ते म्हणजे साईराम. तर मी रात्रीच्या हॉल्टर पोचलो आणि डायरेक्ट पडलो डायरेक्ट माझ्या अंथरुणावर. टेंट बांधून झालेला सगळी तयारी झाली होती. आपले साई भक्त आपली झोप मोड करून आमची सेवा करत होते, तर फटाट फटाट मालिश केली आणि डायरेक्ट गेलो मी जेवायला. तर भोपळा फायनली उठला आहे जेवायला. एवढे पायाला फोड आले तरी उठून आला आहे. मला सांगितलं पण नाही एकदा की सुरेश भावा की घेऊन ये जेवण. एकदा बोलला असता मी तुझ्यासाठी घेऊन आलो असतो. इतनी दरिया दिली मजी का मेरे भाई. हाँ ये कर लो पहले. इधर लग लवकर गए लवकर जाऊंगे. मस्त पैकी डाळ भात आहे, भाजी आहे आणि आज चपाती भी पण बनवली आणि कोशिंबीर पण बनवली आहे. आणि मित्रांनो, मी काकांना रिक्वेस्ट करतो, काका तुम्ही ती शिकती आज तुमच्या बॅगेचा शिवा अजिबात बाहेर काढू नका. झोपायचं आहे चांगलं. भात वाजले आणि आता बघू शकता सगळ्या पिसे गाढ झोपेत आहे. तर मित्रांनो, आमचा जो रात्रीचा हॉल्ट होता त्या रात्रीच्या हॉल्टवर आम्ही पोचलो आहे. आणि पोचल्यानंतर आता ना लगेच सगळे धावपळ करतात. लक्षात सांगतो तुम्हाला, लास्टचा हॉल्ट तर लास्टच्या हॉल्टवर ना खूप म्हणजे असं वाटतं की तिकडे जाऊन लगेच झोपावं आणि आराम करावा. तर सगळेजण गेले आहेत पटपट आराम करायला. जेवण आता लगेच सगळेजण झोपणार. या लाजच्या हॉल्टवर एक एक्साइटमेंट गोष्ट पण आहे, ती मी डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझे जेवढे पण व्हिडिओ येतील नवीन ते सगळं तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळवण्यात येतील. तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ओम साईराम, जय महाराष्ट्र.